आपल्याला काय ते घंट्यात लवकर अटकून टाकणं बा. सारे लोक थू थू करून राहिले ना गावात, हा तोंड दाखवायला जागा नाही राहिली गड्या, तोंड दाखवायला जागा नाही. मग आपण काय चोरी केली की शिनाली केली बा, हा तुम्ही काय बोलता राजा बुडूबा? शिवला टस्टच बोलतात रे बा, लोक तोंडावर थुकून जातात. हो काय सांगतो तू, आता तू कसं गावात फिरत नाही म्हणून, आता आम्ही फिरतो बसतो उठतो फटकन कोणी येते शंभर सांभळ बोलून जाते आम्हाला. हा अरे बोलू द्या ना, आपलं कोणतं वाकड होणार आहे? हा आपण ना काय गेलो, कंठांचं चांगलंच केलं ना त्याचा संबंध जोडला तर, हा दोनाचे चार हात केले आपण. हा बाबा बंद गाव आग मारून राहिलो, त्या गंठ्या संबंधात नाही बोलवलो कोणाले तर, हा जो तो म्हणून राहिला एकट्या एकट्या संबंध जमवला, एकट्या एकट्या संबंध जमवला. हा आम्ही काय जास्त खात होतो का गुडीबा? तुमचीच कलाकारी अशी काय का शिवलाल, तुम्ही काय गेम खेळाले का? हा तोंडावर बोलून राहिले का लोक, तोंड खाल जागा नाही राहिली. गाव कसं आहे तुम्हाला माहित नाही का? घोड्यावरही चालू देत नाही, पायी चालू देत नाही, कुठे ऐकून राहिले. या कानानं ऐकायचं, या कानानं सोडून द्यायचं. आता गुरुवारी लोकांना जायचं, हा म्यान म्यान सांगेला सारं झालं, कपडा घेतला आपण. आता लग्न कितीक दिवस राहिलं, हा लग्न झाल्यावर कोणी काही म्हणत नाही, तुम्ही काही एवढं टेन्शन नका घेऊ. शिवलाल अजून घोर व्हायला बा बंद गा, चिवचिव झालं त्या पोरीचं. ते पोरी म्हणतात जायला, मी ना दोन तीन जण तोंडचं ऐकलं. काय म्हणतात बुडे बा गंठांच्या, काही फसवलं तुम्ही ना? हा बट्टा लागेल पोरी घरात घातली म्हणतात त्याच्या, काही बा काही बोलून राहिले लोक बी. लोकांना हे माहीत पडलं की ते पोरगी पोहून जायला होती म्हणून, हा त्याने वापस आणला आणि गंठ्या मस्तकी मारली. हा सांग आता शिवलाल, हा हे बेकार नाही झालं का? साऱ्या लोकांना माहित झाल्या. हा हा आपल्या गंठ्याचं कोणतं सुध होतं, याला पोरगी देना कोणी आणि त्या पोरीला कोणी करे ना, पोहून जायला होती तर मग बरोबर योग आला ना तू. हा हे भगवंताची लीला आहे बापा, हा देवाची कृपा आहे, वरूनच गाठ बांधलेला आहे द्यायची. तुम्ही भलतंच टेन्शन घेऊन राहिले, लग्न होते सक्सेस, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. पण कोणा जर राळा घातला बा आणि त्या गंठ्या मारले, जर कोणा सांगितलं तिचे कांदार भरले तर फालतो खेट्टा खा लागते ना आपल्याला. हा तुलेच माहिती आहे बाई कशी आहे, तर पुरी खमसायला बाई आहे. काय बुडे बा ते माझून करीन तर तिचंच हिंदी आहे होकीन, आपलं काय होकणार आहे काही? हा तिच्याच पोऱ्याचं लग्न होकीन ना, आपल्याला काय करावं लागते? आपण तर फक्त कसं योग आणून देणारे लोक, आपल्याला काही करावं लागते का? पोरीवाला पोरीवाला याले द्यायला तयार होता आणि हा तिले करायला तयार होता. आपण ना फक्त कसं संबंध दाखवून दिला, दुसरं काय केलं आपण? जाऊ दे बशिवला, हे लवकर अटपून टाक बा, मागं पुढं कर काय आणि आदर्श झमक बा. गातल्याला कोणाला काही सांगू नको आता, हा असं गातले लोक येणार बी नाही, सारे थुतो करून राहिले. त्यापेक्षा बाबा दोन चार लोक जाऊन आणू ते लग्न झमकून. बाप्पा त्या घंटेची मायबी माझं कुरकुर करत आलती ना, तो पोऱ्या नुसता फोनवर बोलून राहिला 24 तास, त्या पुरीला कावून राहिला, स्वतः मायली मॅट करून राहिला घरी. जसं बबन म्हणून राहिला ना आदर्श झमकायचं, तर आदर्श झमकून टाक बापा, काय मागे पुढे बोलू नका. मी तर आदर्श ताळ्यात हवच, मी आदर्श झमकून देणार आहो त्याचं, मी काही गावातल्या लोकांना लिहूच नाही देत. हा फटाका फुटीन ना तिकडे, पोरगी एक तर पट्टा लागेला, पोऱ्याचं इकडे लग्न ना होय, दोन्ही तसेच आहेत ना, तर कसं फटका नाही फुटला पाहिजे ना आपल्याला, कसं गुपचाप गुपचाप जमून दे नाही. शिवला काय तर लवकर पाय बा. हा बुडे बा तुम्ही काहीच टेन्शन ना घेऊ, मी पाहतो काय तर पुरीच्या बापाला तुम्ही होत आणि सांगतो त्याला असं असं आहे बा, काही जे काही तिथं मी करू नका, पंगत पंगत काही नाही, चाप यावर झमकून द्या हे लोक. तर मग ताप येणार चाप यावर, टेन्शनचं काम नाही का? हा हा कर तुम्ही काय तर बा शिवला, येतो आम्ही. पूर्ण येईली पिन मारली बापा, हे याल ते माझं टंगटंग करत, त्या मायाले हे लोगन होते की नाही होत बा? मला तर धाकधूक सुरू झाली बा, का मार खा लागते बायाच्या. खरं नाही गळ्या शिवल्या, काही जराशी काही गडबड झाली की नाही बस झपकेच खाण्यात तुले, त्याच्याशी पर्यायच नाही आता, काही खरं नाही तुझ्या. मित्र हो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांना पाठवा बरं आपला व्हिडिओ, व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुक सर्वीकडे आपला व्हिडिओ पब्लिश करा. राधे तू किती चिवत्या होणं तर मला तू, आहे ते लग्न पक्क झालं, कपडाही घेतला, तू त्याच्या घरी त्याच्या मागं जाशील, एवढा एवढा चिवत्या बनवतो का मला तू? मला काय एवढं समजत नाही, हे म्हणावं का मी? मला माहित पडत नाही असं काही आहे का? नाही ना तू असं नको म्हणणार ना बा. असं म्हणू मग, तू त्याच्या घरी गेल्या रेशीन मला भेटायला तू, मला कधी सांगशील तू? हा लोक मी गोड लागो तुले, आता लग्न पक्क नाही झालं तर बस फोनही बंद, मला सांगणं नाही, विचारणं नाही, पुसणं नाही काही, हा पुरा शेंदूरच लावला मला. तुला कसं समजत नाही रे बापा, हा माझ्या माय बापाची बदनामी होईल ना, तुला कसं समजत नाही बापा? आता माझं लग्न होऊन राहिलं ना, असं माहिती का? चाटी वाजून राहिली, तबला वाजून राहिली, हा लोक तुला घेतली माझून मजा मारून, हा आता तू त्याच्या मागं लागली, बरोबर आहे ना? पुरी तर मस्त जमते, आमचं काय आहे मग? हा आम्ही बसलो चोयात आता, हा किती दिवस गेले त्या मागं? हा तुला एवढे समजत नाही का? जेव्हा पाड प्रेम केलं मी त्यावर, हा आखरी शेवटी धोकाच दिला तुला. तू समजून घे ना बापा रे मले, हा मी नाही लग्न केलं तर माझ्या माय बापाची बदनामी होईल ना, मला लग्न करायच लागते, हे मजबुरी आहे मावर. तू मजबुरी आहे ना, मी गेलो इकडे वायात, हा
म्हणजे तू आता कसं आता 2 दिवसात तो माणूस येला, तुला त्यानं पसंत केलं, त्याच्या घरी जाशील तू, झाली तू त्याची. मी तुझ्या मागं 7-8 वर्ष झाली फिरून राहिलो, मग मी गेलो गंगेले, मी भेटलो गेलो वायात, मला काहीच नाही. झालं ते झालं बापा आता, पण मग कसं आता माझं लग्न पक्क झालं ना, आणि मी लग्न नाही केलं तर कसं माझ्या माय बापाला जीव द्यायची पाहिजे येईन आता. कुठेही तोंड दाखवायचं कामाचे नाही राहते माय माय बाप, म्हणून मला कसं हे लग्न करायच लागते. आणि आता तू मला फोन नको करत जाऊ आता. ए तू या काना नाही की त्या काना नाही, काही झक मार तिकडे, पण मला तू एकदा भेटायला तू आता. हा नाही जर आली तू तर बस जीव दिल्याशिवाय राहत नाही मी. हा तू आली तर ठीक, नाही तर मग आत्महत्या करतो मी. मोठं लेटर तुझ्या नावानंच लिहून ठेवतो मी. हा तू जर नाही आली तर पाय तू आता. हा तुझ्या पाय जीव देतो मी आता. हा येतो की तू भेटायला, मला सांग तू लवकर. असं नको करू ना रे बाबा, असं नको करू ना, मला तुला आवड नाही ठेवली बाबा आता, तर असं नको करू ना. पण माझ्या जीवाचा कलबत्ता झाला ना सारा. हा मी इतक्या दिवस त्या मागं फिरलो, तुला काही त्याचं जाणलं काय? हा आज तुला काही करून मला भेटायला यावं लागते, म्हणजे यावं लागते तुला सांगून राहिलो मी आता. हा हा तू ऐकून घे, आपल्या जे ठरेल जागा त्या ठरेल जागेवर आपल्याला भेटणार. या काना नाही की त्या काना नाही तू. बाबा येतो ना येतो ना, पण असं काही करू नको, येऊ राहिली मी तुला भेटायला. पाय हे घुबळ चिटकलीस ना डबल फोनवर, फोन शिवाय इथे जमूनच नाही राहिलं ना. कोणाचा येते तुला फोन घडी घडी? हा एवढा टाइम असते का फोनवर बोलायचा? हा लिमिट असते की नाही काही? बाई पावण्याचा फोन आहे ना, मी दुसऱ्या सोबत थोडी बोलून राहिली, पावण्याचा आहे ना, तू बोलत काय बोल मग याच्यासोबत. ताली हिची माय काढलं नाही तोंड मानत. ठेवा फोन, आई आली आता ठेवा. थांब तू, मला काय समजत नाही, 100% समजत का मला? थांब तू, तुला पिक्चर करतो आज. अशी बोलतो आणि काय ढंगडे आहे तू, पाहतोस मी आज तुझे. थांब तू तर काय, तू पावण्यासोबत बोल ना, मग बोल ना. काही नाही तूच बोल बापा, तू सांग मग तिकडे आता बस झालं ना हे. मला बाहेर जाऊन यायला लागते बा, आलीस ना मी 10 मिनिटात, जा लवकर यायचो पण, नाही तर बसशील तिकडे. बात येतो 10 मिनिटात, काही टाइम नाही ला बनवते ते मला. थांब तू, तुझ्या मागे मागे चाल ना मी, कुठलं जाशील तू, कोणाला भेटत तर पाहतोस ना. मोठ्या पाटलाला भेटणार, त्याचं काय कसं काय नियोजन आहे लग्नाचं ते विचारणार मला त्याला. त्याचं नियोजन काय विचारतो तू, त्याचं काम कसं, पार्टी भारी आहे बहुते, लग्न जंक्शनच करणार आहे, डीजे मेजे, 25 गावचे पाहुणे, ते काय लग्न का असं सोपी आहे का तुले? अबे चांगलं जमकेच लग्न करणार आहेस मोठे पाटील. मले जाऊन तटी तेच सांगणार की हा काही लग्नाचा कुटाणा करू नको, आणि 5-25-50 गावचे पाहुणे काही बोलू नको. हा साधं माझं लग्न पोऱ्याचं शंकुंटा. हा पुढचा काळ काही सांगता येत नाही, शेती पिकीन नाही पिकीन का गोटे खा लागतील नटीसा, काही खरं नाही ना बाबा. हे कसं हातचं मुतचं चाललं जाईन पैसा, मग काय बोंबला अटी? हा त्यापेक्षा हा साधं शंपल लग्न करावं शेतकऱ्यानं, हा जास्त काही उच्चापोटीत जाऊ नये, मग असं म्हणणं आहे बा, हे सांगणं होतं मला त्याले. सांगा तू मुली, हा त्याचा 1 पोऱ्या, 100 एकर जमीन आहे त्याच्याजवळ, हा मोठा बंगला आहे त्याच्याजवळ, आणि त्याला म्हणतो तू साधं तुझं लग्न कर. हा तो करणार आहे का आणि तू ऐकणार आहे का? तू सांग बा मला, तू आपल्याला सांगणं का, मग ऐकू ना ऐकू. हा अरे बा पुढची परिस्थिती मला दिसून राहिली मा डोळ्यानं, मी पाहून राहिलो. हे अवकाळी पाणी काही सुसू देऊन नाही राहिलं, मला ते भाव नाही, आणि पावसाळा सुद्धा होईन याची काही गॅरंटी नाही. मग कसं बा या लग्नात खलास झाल्यापेक्षा 2 पैसे जर वाचले तर पुढे कामात येती. तू हकाल पुढची परिस्थिती हे आणि ते, आता ते बळी असा मी आहे बा, मागे पुढे पाहणारे असा मी आहे का? ते काय गळा माणूस आहेस तुझा आहे बापा. बाटी इकडे आण, काय म्हणता बोट बा, बरी आठवण काढली बा. अरे बाबू कधी काढलं लगत, हा तारीखिरीख ठरली शिन ना अजून कशातच काही नाही बापा, मे महिना काढली तारीख मे महिन्यात. हा उन्हात कर उन्हात बसा खाजोत, मग हा बिल का लय बयार काम करत राहायचं मोठा पाटी. आता या मार्च महिन्यात लोकांना काढायला पाहिजे होतं ना, हा झटकन झालं असतं बा. तुमच्या जमत असेल तर सांगा ना बुड्याले, कसं उन्हात राजा नाही जमत, हा किती गरमास होते राजा, ऊन किती तपते सांगा तुम्ही. सारेले तरास आहे ना, हा पाहुण्या येणार जाणारेली बी आणि लग्नावालेली बी, हा बेकार परिस्थिती होते ना. सापर हंपतीन माणसाचा सांगा काय करा. हा उन्हाळ्यात उन्हाळ्यात सुट्ट्या मुट्ट्या असतात बाबा पाहुणे, कूलर लावल्या जातात, एवढा कुठे घाम पळते काय? कूलर लावून आपण लग्नात तुम्ही कूलरवर गोष्ट. अरे काय मेळ येत नाही बाबा त्यानं बी, हा 45-46 सेल्सिअस तपते ना ते, काय गंमत तपते काय ते, आगीचा ओयाचा आहे ना, पाणी नसते आपल्या गावात, मोठं संकटाचं काम आहे, म्हणून राहिलो बा. काय ऊन करून राहिला बे, लय उन्हे पावसाळ्या पाहिजे बे आम्ही ना. तू थांब ना जरा साखरे, तुले समजून नाही राहिलं तो काय म्हणून राहिला बे, त्याले तर असू ना तुले काय. हा बरोबर बोलून राहिला रे बाबू, घामाचे लोट पोहतात ते काय खरं नसते उन्हाळ्यातलं लगत, मी सांगतो त्या बुड्याले काय पद्धतशीर.
नाही घेतल्या बाबा कुठे गो माझ्या भावना समजून, नाही तर मग कोणी आपल्या का समजून घ्यायलाच तयार नाही, उन्हाळ्यात आहे म्हणतात तर चांगलंच आहे लवकर. हा कसं तुम्ही जा मा बुड्याला सांगा दोन गोष्टी. बरं मी जातो त्या बुड्याचो सांगतो बाबा त्याली. हा येतो मग मी. तू काय का तुला समजते की नाही आले उन्हा पावसाळ पाहिला म्हणत तुला एवढी गोष्ट नाही समजून राहिली. हा किती वर ऊन तपते कर हा घरात तरी राहिले जाते काय हा कसा काय म्हणजे काय करीन तो पोरगा सांग ना तू. हा एवढ्या मोठ्या उन्हात कर उन्हा मोठ्या पाटलाला समजायला नाही पाहिजे का कर उन्हाला उन्हाला तर आपल्या पोरात लग्न कसं काय द्या करू ना त्याच्या बापाला समजायला पाहिजे त्या गोष्टी. आता तू काय त्या गोष्टीतून जायला नाही काय हा त्याला समजत नाही का तो हेंबाळा आहे का आपण जाऊन सांगतो का त्याले. हा सांग बा मला तू बापा त्याच्या डोक्षात नशीन आलं तसं काही म्हणून त्यानं कसं उन्हाळ्याची तारीख घेतली. आता आपल्याला जाऊन सांगायला लागेन त्याला की गडा असं साहेब जरा तू कसं विचार कर. हा दोन आणि तीन महिने पुढे ढकल्यापेक्षा याच पुढच्या महिन्यात झमकून दे मार्च महिन्यात. हा सांगून देऊन त्याले बर बा चाल चाल जाऊन येऊ चाल मग चाल. तुले जराशी की वाटली नाही इतक्या दिवसाचा आपलं प्रेम आहे दुसऱ्या बरोबर कसं काय लग्न करा. जराशी लाज वाटली नाही तुले जनाची नाही मनाची. नाही तर नाही म्हणता नाही आला का तुले. संजू माझ्या बापाच्या पुढे चालते का पोरीचं सांग ना तू. मले लग्न करणं भाग आहे बापा नाही तर मग कसं माझ्या बापाला इज्जतचा कचरा होईल रे. ह्यात का तुला 10 मिनिटं इकडे चालली मी तिकडे चालली मी बाता झरा देत आहो तू थांब आता ऐकू दे मला काय म्हणते तर खुसरू फुसरू चालू आहे त्याचं. बरं तू ना असं नव्हतं करायला पाहिजे ना जराशी काही ना काही बाळगायला पाहिजे होती ना जनाची नाही मनाची. माझ्या मनाचा विचार करायला लागला होता तू ना इतक्या दिवसाच्या आपण प्रेम करून राहिलो एका 5 मिनिटात तू मला दूर करून टाकलं. वयक ना पायक त्याच्या बरोबर तू लग्न करून राहिली मात काही कमी होती का मी कुठे काही कमी पडलो का तुले सांग ना तुम्हाला. असं नाही ना बापा तुला ते काही कमी नाही पण मग आता झाला होळपणा मग आता काय करू सांग ना काय करू मी आता मग माझ्या बापाने लग्न जोडलं ना बापा दुसऱ्या सोबत मग मी काय करू सांग लग्न करणं भागच आहे ना मला आता काय मी जीव देऊ मग. पण लग गद्दारी केली मा बरोबर हा दुसऱ्या बरोबर लग्न करून राहिली तू मला सोडून दिलं तसं तुला जराशी काही लाज वाटली नाही. हा लोक मी तुला लय गोड लागलो सैदासारखी चाटस मला तू. आता तो भेटला तुले 2 दिवसात तर बापा मला फोन नाही करणं काही नाही मा फोन नाही उचलणं मला भेटायला नाही येणं पाहिलं नाही माझ्याकडे. हा एवढा प्यारा झाला का मिळतो 2 दिवसात काय पाहिलं तुम्ही त्याचं असं आला नाही 2 दिवसात मोठा बापा त्याच्यासोबत फोनवर बोलून राहिली मला सोडलं वाऱ्यावर तू ना. बोलून काही फायदा नाही बापा संजू चाल बरं वाटून चाल बरं दुसरीकडे कोणी बी येईन बापा आठी कसं येणार जाणाऱ्याचा रस्ता आहे. हा चाल बरं वाटून लवकर पाहिन फालतो आपल्याला कोणी अजून टेन्शन येईल चाल दुसरीकडे चाल अटी नाही दुसरीकडे चाल चाल. कोकडे चालते गुबर तोंडे तू हा अटुली तटी तटुली अटी जागा फेरून राहिली तू थांब ना त्या मागे चावलं मी हले अटून काय भाई की नाही तुमच्या मागे चावलं मी. काय बापाले फोन करा लागेल काकाले फोन करा लागेल अटी बोला लागेल ना इथे ढंगळे सांगा लागतील ना पोराले चांगला हग्या मार द्या लागेल नाही त्या पोरीचा संबंध टिकू देणार नाही तो. थांब ना तू बाबू कद लोक तिच्या मागे राहशील रे तुला बजेट बसवत असणार मी. हा साधू बा घंटाचं लग्न कधी आहे काय माहित नाही बा आम्हाला. हा तुमच्या आले असते ना तारीख काढले तुला झार का तिथला माणूस माझं येते का बा तारीख काढली सांग ना तू. तो साऱ्या गावात तिथला बा त्याला दुसरा पाहिला असेल कोणी तारीख काढणारा त्याला माहिती नाही गावातलं गाम साऱ्या गावात बोंबई त्याचे कसे आता चुंबडीत गुंबडे काय काय माहित चालू त्याचं आपल्याला काही सांगितलं नाही बाजारात आपल्याला आलाही नाही तो पाहायले. काय तर माझ्या शिवल्यानं घंट्यानं कोणाचं लग्न काढलं बा का साधू बा कोणाचं काढलं असेल सगळ्या मुली माहित नाही कोणाचं काढलं असेल तर आपण काय त्याच्या पत्यावर होतो बा की त्याच्या मागं मागं राहिलो का. हा घंट्या घंट्याची बुटी हा शिवलाल तो कंदील बुटा हे चोरून चोरून काऊन संबंध करून राहिले हेच नाही समजलं राजामुळे. हा पाहुणे आले पायाले घंट्याले त्याच्यातही कोणाला बोलवलं नाही कपडा घ्यायला गेले त्याच्यातही कोणाला बोलवलं नाही आता लग्न काढलं तर तेही कोणाला माहित नाही एवढा चोरून कारभार पाहून आहे. हा कसा गळा कोणाबद्दल बोलू नये पण बोल्या प्रसंग येते माणसा काय गळ्या शिवल्या काही धडा माणूस आहे का तुम्हालाही माहित आहे मुलीही माहित आहे. हा काही नाही गो मशीन गो म्हणून कसं चोरून चोरून चालू आहे ते हे कुरकुर तर मला माणार येईला काहीतरी लफडत आहे म्हणून कसं शिवल्याने हे छापे छापे चालू आहे शिवल्याचा काय ना काय मोठा हात असेन बरं यायचा साधू बा. हो हा शिवल्या काही कमी नाही बरं. हा आपल्या गावातले बघ पुढारी लोक ते आपल्याला काही सांगत नाही नामदेवला विचारलं सरपंचाला विचारलं महादेवीदासला विचारलं ते हात वर करून राहिले पण तो मुळशीराम तर दुसऱ्याच तालात असते बाबा मा पोराला पोर पोरगीच पा म्हणते तो सांगा आता 1.5 फुटाचा पोरगा त्याचा पोरगी कुठून पा. मुळशीराम तर तेच चालू आहे पुण्या लागला की बस तेच पुराण सुरू होऊन त्याचं मा पोराला पोरगी पा मा पोराला पोरगी पा पा ना साधू बाई एखादी एखाद्या फुटाची असेन तर कुठे भेटली तर डुबरी डाबरी एखादी ज्ञान झमकुण्याचं लय खकाल काम झालं ना ते दोघे बापले गायचं काही नगळ्या जमत नाही ते छोटा पॅकेट बळा धमाका. हा तेवढी पोरगीच भेटत नाही कुठे दिसत नाही मला लग्न कार्या मी तर पहिले शेटिंग लावतो बापा मी ना ते एका सर्कसमध्ये लाईन लावली की बा या गळ्याचं जमते का आमच्या पण ती म्हणत बा
कसं आमच्या याच्यात होईल असतात होईले हा, त्यामुळे आम्ही काही बाहेर पाठवत नाही बा आमच्या पोरी सांगा आता हा, अशी आफत आहे बा, त्याचं होतच नाही तो द्या तू घंटा येऊन राहिला इकडे पर येऊ द्या त्याला विचारून आपण लोक कधी काढलो काय आहे कसं काय आहे विचारून झाले बाबा झेंडू बामा अटी उभे आहेत का हे विचारायचं 17-60 प्रश्न लगन कधी आण काय आण कपडा कधी घेतला हा ते हेच प्रश्न आहेत हे विचारणार आम्हाला कोणी विगावा दहा विचारून आलो कसं झालं काय झालं हा कोणाकोणाला उत्तर द्या आम्ही मला तर असं वाटते आता कपाळातच लिहून घ्या डायरेक्ट सांगायचं कामच नाही कोणाले काय घंटन झेड हवा बा तुमची हा काही दिसून नाही राहिला आजकाल घंटन साधा सुद्धा माणूस राहिला का शिंगोला आहे का घंटन हा फोनवर कॉल बोलून साधू बा तुम्हाला दिसून राहत होतं तुम्ही आता काही मजा घेऊ नका बा सारं गाव मजा घेऊन राहिलं माई हा काय घंटन लग्न कधी काढलं बा आम्हाला सांगशील की नाही बा लग्न तुम्हाला सांगा ना तर मग कोणाला सांगा हा कुत्रे नेऊ का लग्नात मी काय बा काय बोलत राहिला तुम्ही हा गातल्या सारेच माणसं या लागतील लग्नात आता गळ्या तुला काही संबंध तुटला तर ताई काही लोक बोलायला नाही कपडा कधी घेतला हे लोकांना माहित नाही मग आता लग्नात दिसेल याची काय गॅरंटी बा म्हणून कसं सभागत पाहिजे नाही बा राजा आपल्याला दोन्ही लग्नात कसा जलवास करायचा पाटला ज्या बिन गंठ्या ज्या बी हा पुरं दारूचा बॉक्स आणून ठेवणार पुरी हवा पुऱ्या गावात दोन्ही चिकटात न ते गोंना बेक्षी बेकारा ते का दारू बाजणार दिसले का तुले हा डीजेने सांगत ते डपल्या आणणार देव काढा तुला सांगतो मी 100% हा गोवातले कवडे काढणारे लोक आहेत ते डीजेन फिजे सांगणारे आहेत का ते तुले कुठे दारू बाजून राहिले का ते नाही पाटील तरी काही देणार नाही पण घंट्या देऊ शकते राजा हा घंट्या काही समजत नाही ना हा त्याला कसं उदळपट्टीच पाहिजे घंट्याले मला की नाही घंट्या लग्नात होईन दुसऱ्या लग्नात नाही होत कोणी हा दारू मारू तोच गडी बाजू शकते पहिले घंट्या बोलवती की लग्नात हे पाय तू हा मग मग करतो महाल घेऊ आणि दारू गिरूच्या गोष्टी संबंधात असतं कोणाला सांगितलं नाही त्याईन लग्नात सांगून राहिले का ते कोणत्या दिवशी रातोरात घेऊन येतील पोरगी घरी तर माहिती पडणार नाही गावाले हा ते खरं आहे म्हणा पाहुणे बा तुमचं काय नाही बापा तुले काय म्हणा बापा तुझ्या बुड्या संबंधात असल्या तुले तर सांगणारच ते हा तुझे तर घरदारच आहे तडीचा तुला सगळ्या गोष्टी माहित आहेत बापा त्यातल्या हा आमच्यासारख्या जे वांद्यात बापा द्या मा बुड्याच्या कोण्याच गोष्टीत मी नसतो पाहुणे बा हा मला काहीच घेणे देणं नाही बा मा बुड्याचं काम तुम्हाला माहित आहे कसं आहे तर हा येल आले बेल बेल आले येल हा खरं आहे का त्या मा बुड्याचं काम हा तुले बरोबर चोपड्याची सवय बोलायला गळा हो बरोबर चोपडतो तू आली अंगार की बाबा पाहुणे बा तो घंटा येऊन राहिला ना ओ घंटन घंटन इकडे रे ना काय म्हणता काय बा घंटन काय फोन घेऊनवर बोलतो की नाही बा काय दिसून नाही राहिला बा फोनवर बोलताना हा 24 तास कसं चालू पाहिजे माणसाचं हा पोरगी पुरी पटली पाहिजे बाबा नाही मग पुढे जवळ जाते बरं हो भारी जाते ते तर काय सांगू पाहुणे बा भाण्या हा ते राधी राजा काटात लागून येऊन राहिली मला व्हिडिओ कॉल करतो म्हटलं तर ते बापा नाही नाही म्हणते व्हिडिओ कॉल नको म्हणते हो म्हणा नको म्हणते अशी म्हणते बा मला ती काय कालवर बोला फोनवर बोला म्हणता म्हणून राहिले गळ तुम्ही मग हे बड्या गाडीला किक मारायचं आणि शीत तडीचा चाललं जायचं मग का मी काम हा अटी नाही तटी मग त्या पोरीचा बापी चालतेस काने बा कसे काय आले तुम्ही मग सांगायचं द्या रे बा तुमची पोरी माझी बोलतच नाही व्हिडिओ कॉल केला तर ते नाही नाहीच म्हणते हा जाऊन सांगायचं ना रे राजा पाहुणे बा शोपते काही हा तरी जाणून राहीन हा अजून कशात काही नाही झालं ना आपलं फक्त कपडा गेला बा काय गळा घंटन भाऊ तू अटीच तर राहिला गळा फोनवर बोलून नाही राहिली व्हिडिओ कॉलवर बोलून नाही राहिले ते मग तरी तू चुपचाप अरे सिद्धा गाडील की एक मालिक सासऱ्या घरी कसं तडीसा जे नाही तो कारभार करून यायचं घरी आता लग्न जुटलं सारं झालं आता का राहिलेलं का तू जाय ना ती हा तुला का सारा कॉपरेट करायला पाहिजे ना मी गेलो असतो ना पण हा शिवलाल भाऊ बोलते ना मले हा फोनवर तर बोल नको म्हणते तो काय काय माहित गळा म्हणजे हा भाऊ बोलते ना म्हणून तुम्ही कसा चुपचाप बसला मी आज लोक गेलो असतो तडी बे चुपचाप इकडच्या इकडे चालला जायन बे शिवलाल भोलू कुठे माहित पडते काही का तू यडपटपणा करत इकडे कोणी गाडी मागायची घुरकन चाललं जायचं आपलं बा माझी उभे बा माहित पडलं की नाही असं माझं होते ना असं आपलं गा तू माहित आहे तास खबर पसरते कोणती बी बावलं गाव आहे आपलं माझ्यासारखेच खबर पसरती मागेच तुम्ही मोबाईल घेऊन गेलो तर सारा गावाला माहित पडलो की घंट्या मोबाईल घेऊन गेला घंट्या मोबाईल घेऊन गेला तरी राहिलो बी नाही तरी लोक म्हणतात तू राहिलास तरी सांगा आता हा नामुशी करायला काही लागत नाही बा बरं बरं घंटन तुझ्या मनान कर बा मग येतो बा मी माझ्या टाईम व्हायला आता कसं हा पालागीनं मला तिली लोणीला आलागीनं जायचं हा दिसलं दिसलं काही हा येतो मग मी आज आपण सुधारला पण लय बयाल नाही राहिला पण आता पहिल्यासारखा हा तरी ह्या समजदारीच्या गोष्टी करते म्हणा घंटे आता आता लग्न झुटलं ना बा कदलूक बयालपणा करीन आता झालं गेले ते दिवस आता आता झाला तो संसारी एक जाऊ द्या बा इकून तिकून त्या गळ्यात झुटे ना तर आता बरं जमलं त्याचं तर म्हणा आनंदाचीच गोष्ट झाली झुटलं तर चांगलं जा फक्त आता लग्नात बोलवलं की झालं आपल्याला हा पंगत काळजी दिली काय माहित तू आता नाही सांगू शकत पाहुणे बा बोलेन की नाही बोलेन हा ते डेंजर काम आहे ते एक धर एक सोड आहे काही खरं नाही ते मित्र व्हिडिओला लाईक करा शेअर करा आता आहे घंटनचं लग्न आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा
मित्र जाता जाता कसं व्हिडिओ पाहता पाहता शेअर करून टाका मित्र, व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुक सर्व आपला व्हिडिओ पाठवून द्या। राधा तू याशिवाय राहू शकत नाही, हा मला तुझी दिसली नाही की मला करमत नाही, मी पिसाट सारखा करतो, मला तूच पाहिजे, चल आपण रातोरात पोहून जाऊ, हा काही थांबू नको वाटीसा, लगन फगन गेलं चुल्यात, माझ्यासोबत चाल तू आता पुण्याले। पागलपणा करून राहिला का बाबा संजू तू, माझं लग्न चुकलं ना आता ती जमत नाही आता, बोलून बोल तू आता ते काय पागलपणा, मी तुझ्या प्रेम केलं ना, हा तू नाही केलं का मावर प्रेम, तू नव्हतंच ना मावर प्रेम, हा तुझं फक्त खाया पियासाठी मा उपयोग घेतला, हा सैदासारखं चाटलं फक्त तू मले, दुसरं काही नाही, प्रेम नाही ना तुझ्या तुझ्या मावर, म्हणून तू तुम्हाबरोबर येऊन नाही राहिली, प्रेम असतं तू आलीस ती मामाग पयत पयत, हा तुला कसं समा फायदा उचलला, दुसरं काही नाही, फायदा गेला काहीच नाही संजू याच्यात, हा माया विप्रेम होतं ना तुझ्या, पण मग आता माझ्या लग्न सुटलं तर मग मी सांग ना आता तुझ्यासोबत कशी राहू, हा सांग ना तू आता, मी जर तुझ्या बरोबर पाहून गेली की नाही तर माया माय बापन काका काकू कुठे तोंड दाखवायच्या लायकीचे नाही राहतील, जीव देतील ते जीव माया पायी, हा माया पायी जीव गेला कोणाचा तर मला चांगलं वाटतील काय, हा माया माय बाप माझ्या तोंडाच्या पुढे मरतील ना डोळ्याच्या, मग मी मेलोच चालते, तुले माया काहीच घेणं देणं नाही, माया काही पडेल बी नाही तुला, ऐकी नाही, हा तुले माय बाप काय फक्त, हा संजय गेला मरेले, हा मेला चालते संजय, एवढ्या दिवस प्रेम केलं पण काही उपयोग नाही झाला त्याचा, चालली तू आता दुसऱ्याची, तुला एवढंच मावर प्रेम होतं तर मग माया हे लग्न तुट्याच्या अगोदर काऊन नाही तुला माझ्यासोबत लग्न केलं, हा तेव्हा काऊन तुला गोष्ट नाही काढली की आपण लग्न करू की असं की तसं, तू तर काहीच नाही म्हणत जास बापा, हा फक्त टीए भेटले तर टीए भेटले गप्पा मारस असं करस तसं करस, हा ता कुठे गेलता तू, मला माहित आहे काय तू रातोरात जुटीन म्हणून, हा त्या बाप पाहुणे बी आणीन बापा पाहिणं होईन आणि तू पसंत करशील पोराले लग्नही होईन तुय, आता माहित पडलं मला हे थेर, लोक मला काही माहित नव्हतं ना, मी अंधारात होतो ना, तुला फोन करो तर तू सांगायला तयार नाही, हा फोनही उचलायला तयार नव्हती, माझ्या भक्षात होती दबेल तर आज बरं तुला फोन उचलला, माया 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 बापानं माझ्यासाठी पोरगा आणला तर मग मी काय म्हणत येईल की बाबा माझ्या लफळ आहे कुठे, माझ्या लग्न नका करू, मला पोरगा नका दाखवू तुम्ही, असं म्हणू का मग मी असं म्हणू का, पण तू गद्दार केली माझ्याबरोबर, हा प्रेमाचा घात केला तू ना, हा विश्वासघात आहे मोठा बरं, हा मी आत्महत्या केली शिवने राहणार बरं, तू जर नाही भेटली मला तर, आणि एक तर तुझे लग्न झाल्यावर त्या घरी येईन मी आणि माझं करीन, मग पाहा या कट्टीचे थेर पाहा कशी करून राहिली, ते तर कोणाला भेटून राहिली, पाहा तुम्ही पा तुमच्या डोळ्यानं, ते तर दिसून राहिलं ना, हा अजबाचा फोर आहे ना, अजबाचा आहे ना, काय राधे हात आला का तुझ्या, लग्न जुटल्यानं लाज वाटू दे जराशी, एक अजूनही आहे तसे थेर आयो अजबाचा फोर आहे, लाज वाटते तुला काही जरासा का, काही जराची मनाची वाटू दे ना, लग्न जुटलं तिचं तुमच्या गळ्या आठून आता मार खायचं लक्ष नाही, पप्पा यानं ऐकून नाका दाबलं आता कोकडे पहा, हा तिने भिडली आपल्यावर आता, जाय ना कोकडे जातात जाय ना तू, हा आराम खोरा थांब तू आता, तुझ्या कंबळ मोळे शिवणे सोडत तुले आराम खोरा, हा तिथेही कंबळलं मोडतो, हा तिलेच काय सोडणार का तिया बरोबर, हा माझा होता रे काय काम करू लागला भडवी तू, आमच्या पुरीची नाटकं करतो काय तू, मार आले कंबळलं मोडता तुमच्या पुरीला आवरानं पहिले, हा तिला गोड लागून राहिलो मी म्हणून तर भेटायला आली की मला ते, हा तुमची पुरी थेर करून राहिली, माझ्यासोबत सावर झाली तिथं चालू आहे प्रेम करते ते मावर, दुसऱ्यासोबत तुम्ही लग्न लावून दिलं तुम्हाला लादा वाटायला पाहिजे जराशा, संजय शिल्लक नको बोलू ना, कोणाशी बोलून राहिलं तू, काका सोबत असं बोलता का तू, हा तोंड तोंडी लागतं काय, आज मा भेज खाऊ नको, हा आज बिलकुल मा सटकेला भेजा, हा याचा तू भेटली नाही मला, तुझे लग्न तिकडे दुसरीकडे जोडून दिलं येईना, चल आपण दोघे जण पोहून जो हे जण अन्न लागू तू, तू तुझी औकात आहे ना, तिला हात लावून दाखव फक्त तोडीचा, हात पाय जर नाही तोडलेला का तुला तर मग म्हणजो आईले काय तू का नेम, हा तू काय कमी समजून राहिला मला हराम कोराजे, थांबतो त्या अजय बेल सांग तुम्ही संजय की काय बजेट आहे तुझ्याचं, हा मा पुरीचं लग्न जुटलं भडवीचे हो अंदरी कामी थेरा करून राहिले का, हा अजय बेल नको सांगू याच्यासाठी कंबळलं मोड, हा अजबा फजाबा काय करणार, त्याचा बाप तर याच्याकडून होणार आहे हराम कोराकडून, याच्या पहिले हातपाय कलम कर शाट्याचे हातपाय, बाबा याने काही मारू नका तुम्ही, सोडून द्या बापा सोडून द्या ना, मी तुम्ही म्हणसान त्या पोरासोबत लग्न करायला तयार आहे की नाही बाबा, सोडून द्या तुम्ही त्याला काही मारून फायदा नाही, ऐका ऐका कलेक्टरांच्या म्हटलं ऐका ना, मारू नका बरं त्याला तुम्ही, सोडून द्या तसं सोडून द्या, म्हणजे डबल हे भेटायला तयार, पोराला सोडू नका तुम्ही, याचा कंबळ कमळा याचं तर काम निघिनच ना, याला तर बांधून मारणार आम्ही, आणि हिचे हिचे थेर, हा हिले का सोडणार आहो का, हिले पाहिजे तू आता घरात कोणून कसं मोडतो, हिले तसं आहे घेऊन जाय तू, हिले फक्त उठून घेऊन जाय तू आता, म्हणजे तू उठून पळून जाय बरं, हा तुला जर टंगळ हात पाय मोळायचं नशीन की लवकर उठून पळत जाय, हा नाही तर कसं तू आता बस बजाडला जाता चांगला चांगला बोला बोला सांगून राहिली तुला, निघून जाय उठून लवकर, करतात तर मी पाहतो ना, हा हात पाय टंगळ मोडलं का सोपी आहे का, सोपी वाटून राहिला का, हा हात लावून दाखवा फक्त हात जर नाही मोडले यायचे तर मग म्हणतो तू, हा तू नको भिऊ तू माझ्याबरोबर चाल फक्त पुण्याले, तू जाय मी नाही येत तुझ्यासोबत, माझं लग्न ठरलं आता मला लग्न करणं आहे तू जाय बापा, अरे भडवीचे ऐकलं रे तू ना, हा गजाच्या बच्चा पोरील नाही तर कारण आमचा फुसला होता कार भडवीच्या साली पण तर धोकेबाज निघली, हा 6 वर्ष झाले वापरून राहिली मले हो पण करता का रे असं मारला का तू, हा भडवीच्या याच्याशी काहीच बोललो का, यायला नुसतं झोडा भाऊ तुम्ही आता मारसान तुम्ही, पण मी याचा बदला घेतल्याशिवाय नाही राहणार ना, हा मारता काही मी, हा हे लक्षात ठेवा तुम्ही, पण मग तुमच्या पुरीला संसार उद्ध्वस्त केली राहणार नाही बरं मी, हा
पोरी लावरा ना मला काली मारून राहील तुम्ही घेणार देणं तिला अदलो गोळ लागलो मी 6 वर्ष तिनं चाटलं मले आता लग्न जुटलं तर सोडून दिलं तुम्ही दोघं जण मला मारायला आले पुढील आमच्या पुढील म्हणतो यार भर विचार थांबतो उभार तू आणि का तोंड पाहून राहिली चाललो बाबा मारू नका त्याले काही गुन्हा नाही त्याचा बाबा जाऊ द्या त्याला जाऊ द्या ना बाबा तुम्ही जो पोरगा आणला की नाही त्याच्यासोबत मी लग्न करायला तयार आहे ना मी नाही नाही म्हणून राहिली लग्न करतो ना मी पण याला सोडून द्या बाबा तुम्ही याला सोडून द्या ना सोडून द्या सोडून द्या असं कसं सोडून द्या हॅलो मुगडाना घरी तुले लग्न करायसाठी जबरदस्ती दिली लाव तू नाटकं नको करू हा पण याचे कमळ मोडू दे म्हण पहिले कोण ऐकून राहिलं पोऱ्या पसंत आहे नाही पसंत आहे तरी तुला त्याबरोबर लग्न करायला लागे तू नको शिकू आम्हाले काय आहे तर मारा मरी किती मारा तू किती मारा प्रेमासाठी मी कसा मार खायला तयार चला मित्रांनो उरुई भागापूर उद्या बघणार व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना जरूर व्हिडिओ पाठवावर आपला